शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने वर्धापन दिन मोठा उत्साहात संपन्न करण्यात आलेला आहे. यामुळे सातत्याने गेली 15 वर्ष निस्वार्थीपणाने योगाचं प्रशिक्षण या देण्यात येत आहे. योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. अकोला शहरामध्ये गेली 15 वर्ष सातत्याने निस्वार्थपणे योगाचे प्रशिक्षण देणारे योगगुरु मनोहरराव इंगळे यांच्या योग पर्वाचा तसेच शिवतेज प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाचा आनंद सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री नामदार संजयभाऊ धोत्रे उपस्थित होते. या कार्यक्रमात योगगुरु मनोहरराव इंगळे यांचा पुण्याचे ख्यातनाम ज्योतिषी पंडित जगन्नाथ लडकत यांनी पाठवलेली पुणेरी पगडी आणि शाल देऊन नामदार संजूभाऊ धोत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर योग साधकांनी भाऊंच्या हस्ते ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना मनोहरराव इंगळे म्हणाले, शहरात जेवढे अधिकारी आहेत म्हणजे कॉलेजमधले प्राध्यापक वगैरे ते सगळे सायकलवर येत होते. आज एवढी परिस्थिती बदलली की लोक असं थोडस कपड्याचा रंग जरी झाला पेंट झाला तरी ते बदलतात. एवढे सगळे साधनं वाढले तर मला असं वाटतं की प्रत्येकाचे ताणतणाव एवढे प्रचंड वाढले. आणि गुरुजी सांगत होते, गुरुजी मला ते आपण तुम्ही स्वतःच अनुभव घ्या की आज मानसिक ताणतणाव खूप वाढला आहे, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. यावर एकमात्र उपाय म्हणजे मनाची शक्ती ओळखणं आणि योगा करणं. यावेळी प्रत्येकाने योग कसा करावा यासाठी दैनंदिन जीवनात रोज काही सूक्ष्म व्यायाम, काही प्राणायाम आणि ठराविक आसने घरी करण्याकरिता एक पुस्तका छापून त्याचे प्रकाशन व वितरण करण्यात आलं. SBN मराठीसाठी अकोल्याहून दीपक गवई. बाकी आम्ही काही पोस्टकार्ड छापत नाही, कुठं बॅनरबाजी करत नाही. आणि आज या योगाची अत्यंत आवश्यकता येऊन पडलेली आहे. नवीनच आता 33% लोक यांना रात्री झोपच येत नाही आणि 10% लोक हे होणार आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मागच्या वर्षात पुण्यामध्ये मला वाटते 575 लोकांनी आत्महत्या केल्या पुण्यासारख्या शहरामध्ये. खेड्यापाड्यात तर सोडूनच द्या. आता हे मानसिक विकृती इतकी वाढून राहिलेली आहे